हॅलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर इथे आज आपण बघणार आहोत रव्याचा केक। तर इथे मी घेतलेला आहे 1 कप रवा व 1/2 कप पिठी साखर व इथे 5 ते 6 चमचे मी इथे साजूक तूप घातलेलं आहे। गरम करून घालायची अजिबात गरज नाही, जसं रूम टेम्परेचरवरचं हे तूप आहे तसंच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। आणि अगोदर मी याच्यामध्ये घातलेलं आहे 1/2 कप दूध व नंतर घातलेलं आहे 1/2 कप दूध, असं सर्व मिळून मी इथे 1 कप दूध घातलेलं आहे। तर आता हे सर्व एकत्र आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। तर आता हे बॅटर आपल्याला चेक करायचं आहे। तर परफेक्ट असं बॅटर इथे तयार झालेलं आहे। तर अगदी 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर इथे मी असा कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्याला तेल ग्रीस करून घेतलेलं आहे, तेल सर्व बाजूंनी लावून घेतलेलं आहे। तर इथे बॅटर जे तुम्ही बघू शकता थोडंसं घट्ट असं झालेलं आहे, मस्त रवा असा छान फुगलेला आहे। तर इथे बारीकच रवा वापरायचा आहे आणि इथे सोडा न वापरता, बेकिंग पावडर न वापरता मी इथे इनोचा वापर केलेला आहे। तर 1 चमचा इथे इनो टाकलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा दूध टाकून व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे। व आता जे आपण डब्याला तेल लावलेलं आहे त्याच्यामध्ये हे सर्व बॅटर टाकून आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे। थोडासा डब्बा थोडासा त्याच्यामधले बबल्स निघाले पाहिजेत, त्याच्यामुळे डब्बा टॅप करून घ्यायचा आहे। आणि इथे जी कढई आहे ती मी प्रीहीट करून घेतलेली आहे। अगोदरच मी 5 मिनिट हाय गॅसवरती मी इथे गरम करून घेतलेली आहे व त्याच्यामध्ये आपल्याला फक्त पाणी न वापरता फक्त स्टँड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती डब्बा ठेवून 40 मिनिटासाठी हा केक बेक करून घ्यायचा आहे। व त्याच्या कडा लूज करून आपल्याला थंड झाल्यावरच हा केक काढून घ्यायचा आहे। जर थंड न होता तुम्ही हा केक काढला तर तो डब्याला 1/2 चिटकेल, त्याच्यामुळे केक हा पूर्ण थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि डब्बा अगदी क्लीन असा निघालेला आहे आणि मस्तपैकी स्पॉन्जी असा इथे केक आपला रव्याचा हेल्दी केक तयार झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे आपला रव्याचा केक तयार झालेला आहे। तर घरच्या घरी बाहेरचा न आणता तुमच्या मुलांना असा केक नक्की बनवून खाऊ घाला, तर खूप टेस्टी लागतो हा केक, नक्की ट्राय करून बघा। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करावं, त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा तुमच्या घरी जर लहान मुलं असतील त्यांना नक्की हा केक खाऊ घालतील। तर तुम्ही बघू शकता मस्त जाळी आलेली आहे याला, स्पॉन्जी असा हा रव्याचा केक तयार झालेला आहे, खूप भन्नाट असा हा केक तयार झालेला आहे। फ्लेवरसाठी तुम्ही याच्यामध्ये इसेन्ससुद्धा टाकू शकता, व्हॅनिला इसेन्स किंवा मँगो इसेन्स, खूप टेस्टी हा असा इथे केक तयार होतो। किंवा विलायची पूड जरी टाकली तरी खूप छान हा केक तयार होतो। तर मस्त असा आता इथे केक तयार झालेला आहे आणि माझ्या मुलांना हा केक खूप आवडलेला आहे। तर तुम्हीसुद्धा हा केक नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा टेस्टी रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।